हॅलो, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला एक पाय डायग्राम दिला होता स्टॅटिस्टिक्सला. पाय डायग्राम मध्ये आपण एक सुरुवातीचा जो पॉइंट होता म्हणजे ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 12.9%, तो आपण फाइंड आउट केला होता. आणि बाकीचं मी तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं. ओके, सो आता मी एक फक्त फॉर्म्युला दाखवतो, बाकीचे आन्सर डायरेक्ट लिहितो कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक फॉर्म्युला दिला होता, द अँगल ऍट द सेंटर. काय म्हटलं होतं? द अँगल ऍट द सेंटर, त्यालाच म्हणतो 0 degree, ओ डिग्री म्हणतो त्याला, सॉरी डिग्री, इज इक्वल टू थीटा डिग्री आहे ते पर्टिक्युलर क्वांटिटी, इज इक्वल टू पर्टिक्युलर क्वांटिटी डिवाइडेड बाय टोटल क्वांटिटी डिवाइडेड बाय टोटल क्वांटिटी इनटू 360 डिग्री. ओके, काय दिलं होतं? द अँगल ऍट द सेंटर इज इक्वल टू पर्टिक्युलर क्वांटिटी डिवाइडेड बाय टोटल क्वांटिटी इनटू 360 डिग्री. आणि याचं आपण एक सुरुवातीचं एक पाहिलं होतं काय, पर्टिक्युलर क्वांटिटी, सुरुवातीची क्वांटिटी किती दिली होती त्यांनी, 12.9 डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी किती काढली होती आपण, 100 इंटू 360 इज इक्वल टू, कॅल्क्युलेट करून बघा हे किती येतं, काढलं होतं आपण 46. आता हे आपण डिग्रीमध्ये काढतोय, इंटू डिग्री काढतोय, त्यामुळे जे आन्सर आले त्याला आपण डिग्रीचं साईन देणार, 46. ओके, सो हे मी मागच्या सुद्धा दाखवलं होतं तुम्हाला. सेम फॉर्म्युला मध्ये बाकीच्या क्वांटिटी ज्या आहेत त्या आपण इथे इनपुट करणार. जसं आता हे 12.5 काढलं, नेक्स्ट होतं आपलं किती, सॉरी 12.9 होतं, नेक्स्ट होतं ते होतं 12.5 डिवायडेड बाय 100 इंटू 360 इज इक्वल टू किती काढलं होतं आपण, 45 डिग्री. 45 डिग्री. तिसऱ्याचं आन्सर काय होतं, 27.2 डिवायडेड बाय 100 इंटू 360 इज इक्वल टू 98%, इक्वल टू 98 डिग्री, सॉरी परसेंट 98 डिग्री. सो अशा पद्धतीने सगळ्यांचे तुम्ही काय करायला सांगितलं ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितले होते. किती लोकांनी ते कॅल्क्युलेट केले माहिती नाहीये, पण आता तुम्ही बघा ह्या पद्धतीने कॅल्क्युलेट करा, केलं असेल तर करा, नसेल केलेला तर पुन्हा एकदा ट्राय करा तुम्ही घरी. आता मी डायरेक्टली आपले जे डिग्री आलेले आहेत ते इथे लिहून घेतो, म्हणजे आपल्याला डायरेक्टली सोल्युशन कडे जाता येईल. सो ह्या पर्टिक्युलर याच्यानुसार डिग्री मी एक साईडला लिहितो, इथे सॉरी इथे लिहितो. फर्स्ट होतं आपलं काय, ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटची डिग्री किती आली आपल्याला, मिळाली 46%. ही आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केली होती, 46%. सेकंड होतं इरिगेशन. इरिगेशनचे पर्सेंटेज किती मिळाले होते, इरिगेशनचे पर्सेंटेज होते 45%. आता इथे आपण ना शॉर्ट फॉर्म देऊयात त्याला, ऍग्रिकल्चर म्हणून ए दिलं, इरिगेशन म्हणून आय दिलं, ते एनर्जी. थर्ड वन एनर्जी. एनर्जी किती पर्सेंट होती, 27.2, म्हणजे याचं डिग्री आलं 98 डिग्री. हे काय होतं, एनर्जी. देन इंडस्ट्रियल मिनरल. इंडस्ट्रियल मिनरल होतं 15.4 आणि त्याची डिग्री आली 56. आता हे इंडस्ट्रियल मिनरल म्हणून याला आय एम म्हणूया, आय एम. देन ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन 15.9 होतं, याचे पर्सेंटेज आले 16.1 होते, मग पर्सेंटेज 16.1 होते, मग याचं डिग्री येतं 15.9 कसलं होतं, सॉरी
ट्रांसपोर्ट कम्युनिकेशन 15.9 है, हाँ मग त्याचा डिग्री आली आपल्याला मिळाली इथे 57 असलाय ट्रांसपोर्ट अँड कम्युनिकेशन टी सी. पहिलं बघतोय ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, ऍग्रीकल्चर अँड रुरल ए आर म्हणूया. त्याच्यानंतर सोशल सर्व्हिसेस अँड अदर्स 16.1 होतं, 16.1 होतं त्याची डिग्री मिळाली आपल्याला किती 58 किती मिळाली 58 सो 658 इज इक्वल टू हे काय होतं सोशल सर्व्हिस अँड अदर्स सो एस ओ म्हणून येतं. ओके आता एक काम करायचं, हे जगं झाल्याच्या नंतर ज्यावेळेला आपण डिग्री फाइंड आउट केल्या प्रत्येकाच्या, पहिलं 46 डिग्री 45, 98, 56, 57, 58 आता याची टोटल 360 चेक करा. जर 360 आली तर आपण काढलेल्या डिग्री जे होत्या ह्या राईट होत्या, म्हणजे क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचंय की आपण काढलेला आन्सर बरोबर आहे की चूक आहे. मग त्यासाठी काय केलं, 6 + 5 11 11 + 8 19 19 + 6 25 25 + 15 40 40 0 4 4 1 4 2 8 4 3 12 12 + 9 21 21 + 10 31 31 + 5 36 सो 36 बरोबर आलं, 360 बरोबर आलं, 360 डिग्री टोटल आली. आता आपण काय करायचं, पाय डायग्राम काढायचं. पाय डायग्राम काढत असताना मी काय म्हटलं तुम्हाला की तुम्हाला एक सर्कल काढावं लागतं. ओके आता तुम्ही ज्यावेळेला सर्कल काढताय त्या सर्कलमध्ये आता काय होतं की सर्कलचा जर हा अँगल घेतला तुम्ही, तुम्हाला माहिती आहे हा सर्कल पकडून चालू येत आपण, हा किती झाला 90 डिग्री, हा किती झाला 90 डिग्री, 90 डिग्री प्लस 90 डिग्री 180 डिग्री, आणि सेम हा येईल 180 डिग्री, म्हणजे टोटल किती तुम्हाला 360 डिग्रीचा हे मिळाला, सर्कल मिळाला. आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे आहेत 46, आता ऍग्रीकल्चर मी इथं अंदाजे टाकतोय, तुम्हाला अंदाजाने टाकायचं नाहीये ज्यावेळेला एक्झामला, आता तुम्हाला एक्झामला नसणार आहे ते कारण तुम्हाला एमसीक्यूज असणार, पण जर पुढे कधी असं आलं पाय डायग्राम तर काय करायचं, सुरुवातीला एक इझी कन्सेप्ट सांगतो, मला बाकीचे कसे काढतात मला माहिती नाही, मग सुरुवातीला एक इझी कन्सेप्ट सांगतो, 90 डिग्री मध्ये डिवाइड करून घ्यायचं किंवा सिंगल लाईन मारून घ्यायची मिडल पर्यंत. ओके आता मी ही सिंगल लाईन घेतली, आता इथे काय करायचं तुमच्या ह्याच्यामध्ये जो हे असतो अँगल मेजर करण्याचा एक कंपास मध्ये जो त्याला स्केल असते त्याला अँगल मोजलं जातं किती लावायची इथे, आणि तिथून 46 डिग्री जे आहे ते कुठे येतं ते बघायचं. आपण इथून घेऊयात असे 46 डिग्री, जर नाही आता मी अंदाजे घेतो जर 90 डिग्री इथे येत असेल तर 46 डिग्री. ओके सो ह्याला आता मी म्हणतो असं ए आर 46 डिग्री, ए आर 46 डिग्री झाला. ओके आता ह्याच्यात दोन टाईप्स आहेत तुम्हाला पुढचा कोण कॅल्क्युलेट करण्यासाठी, एक तर ए आर 46 झालं, त्याच्यात सेकंड 45 आहे. जर तो 45 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्हाला जो तुमचा जो स्केल आहे ते तुम्हाला अशी ठेवावी लागणार याच्यावरती, आणि 45 डिग्री तुम्हाला मेजर घ्यावं लागेल. एक सेकंड ऑप्शन त्याचा असा आहे की जर तुम्हाला तसा नसेल करायचं तर आता 46 झालं, ओके 46 झालं तर पुढची डिग्री तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं प्लस 45 म्हणून 61 आणि 4 4 8 91, सो 91 डिग्रीचा आता तुम्हाला डायरेक्ट इथून जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर 91 डिग्रीचा तुम्हाला काय करावं लागेल अँगल कॅल्क्युलेट करावं लागेल. सो म्हणून इथं इथून मी कंपास ठेवली अशी आणि इथून 91 डिग्री, सो 91 डिग्रीमध्ये मी कॅल्क्युलेट केलं. मग आता हा मला 46चा मिळाला, हा 45चा मिळाला, याला मी म्हणतो आय. देन नेक्स्ट आता मला पुढचं कॅल्क्युलेट करायचं आहे, मी आता ही पद्धत मला सोपी वाटते कारण प्रत्येक वेळेस मी कुठे अँगल चेंज करत बसणार आहे, स्केल चेंज बदलत बसणार, त्याच्यामुळे मी हे असं डायरेक्ट ऍडिशन करत जातो. सो 45 देन 98, सो 5 + हे किती आलं होतं आपलं 91 डायरेक्टली, 91 + 98 9 9 9 18. ओके सो 189, आता हा जर तुम्ही सरळ घेतलात तर हा किती येतो 180, सो 189 म्हणजे तुमचं थोडासा इथून क्रॉस आहे.
ओके मग आपण याला काय म्हणूयात, हा झाला तुमचा ई म्हणजे एनर्जी. ओके देन नेक्स्ट आहे तुमचा 56 डिग्रीचा. सो 189 प्लस 56, सो 15, 9 प्लस 5, 14, सो 145. किती आला, सॉरी 145 ना, 245. ओके सो 245 मग कुठे, आता जर हा अँगल इथे 180 येत असेल, सो 180 प्लस 90 किती झालं इथे, 180 प्लस 90 270 कुठे येईल, हा इथे येईल, हा 270, हा जर 270 आपल्याला किती काढायचं, 245, मग 245 तुमचा जो आहे हा इथे कुठेतरी येईल. ओके सो हा तुमचा आला 245. मग ह्याला आपण काय म्हणूयात, थोडासा अजून आपण तुम्ही अंदाजाने काढू नका, तुम्ही त्या अँगलने मेजर करून काढायचंय. मी जस्ट असंच इमॅजिन करतो की इथे असू शकत. सो याला आपण म्हणूयात आय एम, हा काय आहे आपला आय एम. ओके ही झाला आय एम झाला, देन हे झालं त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 57 डिग्रीचा. सो 245 आता आलेलं आहे आपलं, 245 प्लस किती आहे 57, सो 5 प्लस 7 12, 5 प्लस 5 10, 302. सो आपलं इथे किती होत होता, 270. मग आपलं 302 जो आहे तो आपण इथे इथे घेऊया. ओके हा आपण इथे घेतला, मग हा झाला आपला टी सी आणि हा राहिलेला झाला एस ओ. ओके सो अशा पद्धतीने तुम्ही पाय डायग्राम बनवू शकता. ओके आता ही झाली एक पद्धत पाय डायग्राम बनवायची, किंवा आता तुम्ही आपण ह्याच्यामध्ये नेम दिलेले आहेत, ई आय ए आर एस ओ आय एम टी सी वगैरे नाव दिलेले आहेत. सो जर नाव द्यायचे नसतील आपल्याला तर आपण काय करणार की प्रत्येकाला एक वेगळं काहीतरी सिम्बॉल देणार आहोत की ज्याने आपल्याला तो ओळखायला येईल. सो आता इथे समजून मी असं म्हटलं, अशा पद्धतीने मी त्याला डेकोरेट केलं. ओके ह्याला मी काय म्हटलं, ह्याला जस्ट सर्कल 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 दाखवले. देन हा जो होता इथे मी स्टार केले. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येकाला वेगळं, आणि इथे फक्त मग तुम्हाला देताना कशा, आता हे 98 काय आहे, एनर्जी आहे, मग आपण इथे म्हणताना असं म्हणायचं ई इज इक्वल टू इन ब्रॅकेट मध्ये तुम्ही जी काही इंडिकेशन दिलेलं आहे त्याला ते इथे मेन्शन करायचं. आता हा नेक्स्ट होता आय एम. सो आता मी ते शॉर्ट फॉर्म लिहिलेत म्हणून तुम्ही शॉर्ट फॉर्म लिहू नका, कारण माझ्याकडे इथे जागा कमी असल्यामुळे शॉर्ट फॉर्म लिहिले, तुम्हाला फुल फॉर्म लिहावे लागतील त्याचे. आय एम इज इक्वल टू इन ब्रॅकेट. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल की त्याचं इंडिकेशन. सो यालाच म्हटलं जातं आपलं पाय डायग्राम, आलं लक्षात आहे. देन हे जर लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊया. ओके सो पाय डायग्रामच्या नंतर येतो आपला पार्ट पाय डायग्राम नंतर पुढचा जो पार्ट आहे तो ओगिव. काय आहे ओगिव, आता ओगिव म्हणजे काय, त्यासाठी एक एक्झाम्पल घ्या ती, मग त्या एक्झाम्पलने आपण बघूयात ओगिवचे टाइप्स. ओगिव म्हणजे एक्झॅक्ट ड्रॉ एक्झाम्पल लिहून घ्या. Example, draw
लेस देन वो गिव ड्रॉ लेस देन वो गिव कर्ल लेस देन वो गिव कर्ल ड्रॉ लेस देन वो गिव कर्व एंड मोर देन कर्व एंड more than ogive curve for the following frequency distribution curve for the following frequency distribution आता मागच्या वेळेस आपण काय केलं होतं जस्ट आपण चार्ट बनवलं होतं मी तुम्हाला काय सांगितलं होतं जस्ट टेबल बनवलं होतं लेस दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी आणि ग्रेटर दॅन मोर दॅन किंवा ग्रेटर दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी आता तुम्हाला ज्या वेळेला खरंच एक्झाम जर ऑफलाईन झाली असती तर त्या टाईपचे तुम्हाला एक्झाम पडले नसते एक्झाम्पल पडले नसते तर ह्या टाईपचे पडले असते फर्स्ट रोन तुम्हाला असं सांगितलं असतं फॉलोइंग डाटा मग त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला आधी तो चार्ट बनवावा लागला असता जो तुम्ही युनिट टेस्टला बनवलं ज्या पद्धतीने आणि ते झाल्याच्या नंतर तुम्हाला प्लस त्याची डायग्राम सुद्धा काढावी लागले असते मग डायग्राम म्हणजेच ओगिव कर्व किंवा त्याचा कर्व काढायला मग कर्व कशा पद्धतीने काढला असतो ते आपण बघू आता आपल्याकडे जो एक्झाम्पल मध्ये त्यांनी जो टेबल दिलेला आहे हा रेडीमेड टेबल आहे मीन्स काय की त्यांनी डायरेक्ट बनवून दिलेला आहे आपल्याला बनवायला लागणार नाहीये लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन सॉरी इथे सुद्धा बनवायला लागेल तुम्हाला सो ओके डेली वेव्स फर्स्ट वन इथे चार्ट मध्ये हा चार्ट लिहून घ्या डेली वेव्स इन रुपीज वेव्स इन रुपीज आणि नेक्स्ट आहे नंबर ऑफ वर्कर्स नेक्स्ट आहे नंबर ऑफ वर्कर्स ओके सो हा तुमचा जो आहे टेबल आपण बनवूया या टेबल बनवत असताना फर्स्ट वन आपला ग्रुप बनवून दिलेले आहेत ग्रुप स्टार्ट होतो 50 पासून 50 to 100 असं करून 70 to 350 पर्यंत आपल्याला बनवायचे 100 देन 100 to 150 देन 150 to 200 देन 200 to 250 देन 250 to 300 आणि 300 to 350 ओके सो अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर नंबर ऑफ वर्कर्स आहे 7 7 13 त्या लाईन मी मारतोय कारण मला ब्लॅकबोर्ड वरती समजत नाहीये इथे व्हाईट बोर्ड वरती तुम्ही तुम्हाला हे असं लाईन्स मारायची गरज नाही तुम्ही दोन चार्ट मध्ये बनवू शकते सगळं सो देन 30 30 then 30 then 24 30 then 24 then 10 and last one 6 10 and 6 आता आपल्याला काय करायचं हा चार्ट पटकन लिहून घ्या हा चार्ट पटकन ड्रॉ करा कारण आपल्याला सोल्युशन वरती जायचंय झाला जर ड्रॉ करून झाला असेल तर मी हा रफ करतो ओके आता काय करूयात आपण सोल्युशन वरती जाऊयात ते म्हणूयात सोल्युशन ठीक आहे
सोल्यूशन आता हे आधी अपने टेबल बनाए लगे। आता मैं टेबल डायरेक्टली बनते तुम्हारा महती है कि कसा बनवा लेस दैन एंड ग्रेटर दैन मध्य। सो मैं डायरेक्ट बनते मैं डायरेक्ट चार्ट एक प्रिपेयर करते चार्ट प्रिपेयर करता हेत अपर लिमिट इतने मन तो अपर लिमिट इतने मन तो एलसीएफ लेस दैन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी। एलसीएफ मे लेस दैन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी। आता फर्स्ट वन होता अपर लिमिट को होता हे 50 ओके देन 100 देन 150 देन 200 देन 250 एंड देन लास्ट वन 300 ओके एंड सॉरी एंड लास्ट 350 300 एंड 350 ओके। सो अशा पद्धतीने केलं आता 50 अपर लिमिट आहे 50 चं आपल्याला फ्रिक्वेन्सी किती येईल मग 0 50 ची फ्रिक्वेन्सी किती येईल 0 देन आता हे लेस दॅन टाईप बनवतोय म्हणून ना 0 देन 100 ची किती येईल इथे 7 देन 150 ची किती येईल 7 प्लस 13 किती आला 20 देन 150 झाला देन 200 200 किती येईल 20 प्लस 200 ची किती होती फ्रिक्वेन्सी 30 20 प्लस 30 इट्स अ 50 सो 50 देन 50 प्लस 24 देन 74 प्लस 10 84 एंड देन 84 प्लस 90 84 प्लस 6 90 सो लास्ट वन 90। आता ओग्यूज काढायचं आपल्याला। हे तुम्हाला जर समजलं नसेल तर तुम्ही सरळ मी दिलेला मगाचा चार्ट आहे त्याची लेस दॅन फ्रिक्वेन्सी काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी एक्झॅक्ट काय केलेलं आहे ते ओके। आता आपण काय करूयात इथून एक्स एक्सिस ला आपण काय करूयात की आपले जे अपर लिमिट्स आहेत ते रॅन्डम करूयात। इथं आपण स्टार्ट केले 50 100 150 200 250 300 खूपच क्लोज झाले थोडस तुमच्या लक्षात येईल 50 देन 100 देन 150 देन 200 देन 250 देन 300 And then 350 ओके। सो अशा पद्धतीने आपण काय केलं की ओग्यूज जे होते सॉरी जे लिमिट्स होते ते लिहून घेतले। आता इथे तुमच्या लक्षात येईल जे एल एस एल सी एफ लिहिलेले आहे आपण ओके लेस दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी ह्याच्यात कमीत कमी व्हॅल्यू किती आहे 0 जास्तीत जास्त आहे 90। मग जर आपल्याला हा कर्व बनायचा असेल तर आपण काय करूयात की 1 2 3 केलं तर आपल्याला ती लाईन हे जे एक्सरसाइज आहे खूप जास्त मोठा होईल तेवढा आपल्याकडे स्पेस नाही आहे त्याच्यामुळे आपण चालू करूयात 5 ने ओके काय करूयात 5 ने स्टार्ट करूयात म्हणून इथे आपण 0 म्हटलं इथे 0 म्हटल्याच्या इथे 5 10 देन 15 20 25 30 35 40 45 50 55 हा खूप मोठा जाणार आहे हा सुद्धा 5 60 65 70 75 इथे पूर्ण नाही आहे आपल्याला आणखी हे क्लोज करावं लागेल
इथे घ्या 5 10 15 25 30 35 40 45 50 65 70 75 80 85 and last one 90. Okay, so asha poddhatine apan ka kela write down karun ghetla. आता आपण काय करायचं आपल्याला हे जे एलएस एलसीएफ आहे ते ते पॉइंट फक्त आपण काय करूयात ड्रॉ करून घेऊयात. मग ते पॉइंट कसे ड्रॉ करायचे तर इकडे बघा आता फर्स्ट आपलं काय आन्सर आलेलं आहे 0 50 ला किती आहे 0 म्हणजे आपलं स्टार्ट कुठून करणार इथून 50 0 पासून. ओके सो इथे एक पॉइंट आपण ड्रॉ करून घेऊयात 50 ला 0 देन 100 ला किती आहे 7 7 म्हटल्याच्या नंतर ते कुठे येणार आहे इथे येणार आहे सेवन जस्ट आपण इथे सर्कल करून घेऊयात 7 देन 150 किती आहे 20 सो आपण 150 ला काय करूया 20 च्या इथे राउंड करून घेऊ 20 देन 200 ला किती आहे 50 200 ला आहे 50 म्हणून काय करूया इथे 50 च्या इथे राउंड करून घेऊ. ओके देन 250 250 ला किती आहे 74 250 ला आहे 74 सो आपण 74 इथे राउंड केला देन 300 ला किती आहे 84 300 ला आहे 84 सो 84 जो आहे आपला तो येईल इथे सपोज इथे 84 आणि 350 ला आहे 90 सो 90 जो आहे आपला तो येईल या ठिकाणी. आता हे झाले मी डॉट्स करून घेतले प्रत्येक ठिकाणी. आता मला काय करायचं ह्याला हा कर्व जो आहे तो जॉईन करायचा आहे. ओके आता हा जो माझा कर्व झाला ह्याला मी म्हणेन काय इथे आपला काय फाइंड आउट करायचं आहे होतं लेस दॅन ओगिव कर्व ह्याला आता नाव देणार लेस दॅन ओगिव कर्व. आता हे ज्या वेळेला कर्व काढले जातील हे ज्या वेळेला कर्व काढायचे असतील त्यावेळेस तुम्हाला ग्राफ पेपरचा यूज करावा लागतो. आता आपल्याला हे नाही आहे त्याच्यामुळे ग्राफ पेपर वगैरे काही येणार नाही आहे जस्ट तुम्हाला एमसीक्यू राहणार आहे पण हे ज्या वेळेला काढायचं असेल तेव्हा ग्राफ पेपर लागतो एवढं लक्षात ठेवा. आता हा जरा लेस दॅन टाईपचा सेम याच्यामध्येच ग्रेटर दॅन टाईप. आता हे मी ग्रेटर दॅन टाईपचं तुम्हाला दाखवत बसत नाहीये. आता जसच्या पद्धतीने आपण ही लेस दॅन कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढली ओके त्याचप्रमाणे ग्रेटर दॅन काढूयात. मी आता इथेच फक्त चेंजेस करतोय अप्पर लिमिट पण चेंज करावे लागतील आपल्याला इथे सॉरी लोअर लिमिट्स आहेत ऑलरेडी त्याच्यामुळे काय इथे अप्परच्या इथे फक्त लोअर लिमिट म्हणायचंय लोअर लिमिट. ओके हे चेंज होतील आता लोअर लिमिट मध्ये इथे मोर दॅन म्हणजे मोर दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी एमसीएफ एमसीएफ. ओके आता याच्यामध्ये याची सुरुवात होत असताना काय होणार आता आपण टोटल मागाशी काढली होती म्हणून आपल्याला हे इझी पडेल इथे आपण 90 म्हटलं. ओके आता 90 मायनस किती येईल 6 90 मायनस तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेट करा जी मी तुम्हाला पद्धत आधी शिकवलेली आहे 83 70 देन 70 मायनस 30 देन इथे येते 40 देन 40 मायनस 24 इथे 16 देन 16 मायनस
10 6 and 6 minus 6 6 minus 6 0 6 minus 6 0 आता बघा हे आपण काय केलं होतं मगाशी आपण घेताना असं आता हे तुम्ही बोलले त्या पद्धतीने जरी आपण घेतलं 350 ची फ्रिक्वेन्सी किती होती 0 त्याच्यानंतर 300 ची 6 देन 10 6 प्लस 10 16 मी उलट जरी केलं जसं आपण मी मागच्या वेळेस तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं सांगितलं तरी असंच आन्सर येणार आहे ओके तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने काढा इथे कन्फ्यूज होऊ नका म्हणजे मी डायरेक्ट चार्ट बनवलाय म्हणून तुम्ही तसं लगेच घेऊ नका तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेट करायला सुरुवात करा जे मी ग्रेटर दॅन लेस दॅन टाइप्स आपण पाहिलेले आहेत कॅल्क्युलेट करायचे की आता आपण काय करणार सुरुवात करताना 50 ला किती आहे 90 म्हटलंय त्यांनी मग 50 ला आपण इथे 90 वरती काय करा 50 90 वरती आपण डॉट बनवला 100 ला किती 83 म्हणून आपण इथे डॉट बनवला हा त्याच्यानंतर 150 ला किती आहे 70 150 ला आहे 70 इथे 70 ला देन 200 ला किती आहे 40 200 ला 40 आहे म्हणून इथे 40 वरती आपण इथे डॉट केला देन 250 ला आहे किती 16 250 ला आहे 16 म्हणून इथे 16 ला आपण डॉट केला देन 6 देन इथं 6 देन इथं आणि 350 ला 0 आता हा आपण काय करणार आहोत असं इथे 0 सो हा झाला आपला ग्रेटर दॅन ओगीव सो आलं लक्षात तुमचं लेस दॅन ओगीव आणि ग्रेटर दॅन ओगीव ओके लेस दॅन अँड ग्रेटर दॅन ओगीव सो हे आता मी रफ करतोय तुमचं लिहून झालं असेल कदाचित आता हे झाल्याच्या नंतर नेक्स्ट टाइप याच्यातला जो आहे त्याला बोलतात फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ओके म्हणजे ह्या आपल्या लेसन मधला या चॅप्टर मधला हा शेवटचा पॉइंट आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन त्याच्यासाठी एक तुम्ही एक्झाम्पल घ्या कन्स्ट्रक्ट अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन एक्झाम्पल कन्स्ट्रक्ट फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन frequency polygon sorry why are here I know frequency polygon construct of frequency polygon for the data given below polygon for the data given below याचे क्लास आणि फ्रिक्वेन्सी काय म्हणत क्लास म्हटलं आणि इथे फ्रिक्वेन्सी म्हटलं फर्स्ट क्लास दिलेला आहे 10 to 20 then 20 to 30 then 30 to 40 30 to 40 then 40 to 50 and last one 50 to 60 okay and frequency is 5 11 18 15 7 18 15 and 7 झालं आता इथे तुम्हाला काय आता इथे तुम्ही ज्यावेळेला हा बनवाल तुम्ही काय म्हणते पॉलिगॉन त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ग्राफ बनवावा लागणार आहे पॉलिगॉन म्हणजे काय तर ग्राफ बनवावा लागणार आहे कसा ओके एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आता तुम्हाला काय पॉलिगॉनला काय करणार तुम्ही सो इथे आपण खाली जर मगाशी घेतल्याप्रमाणे क्लास घेऊयात क्लास आपले चालू होतात 10 पासून 10 20 30
40, 50 and last one 60. आणि इथे फ्रिक्वेन्सी मिनिमम किती आहे 5, मॅक्सिमम आहे 18. मिनिमम आहे 5, मॅक्सिमम आहे 18. म्हणून आपण 5 ने स्टार्ट करूयात. 5, 10, 15 आणि इथे 20. ओके, आता हे पॉलिगॉन बनवत असताना फ्रिक्वेन्सी बघा, इथे 10 आहे. सो 10 to 20 ची फ्रिक्वेन्सी आहे 5. 10 to 20 ची फ्रिक्वेन्सी आहे 5. आता 10 to 20 ची आहे म्हणजे काय, तर ती 10 and 20 च्या मिडल ला येणार. म्हणून आपण इथे 10 and 20 च्या मध्ये काय म्हटलं, इथे 5 ला वरती पण काय केलं, डॉट एक हे दिलं, इंडिकेटर दिला. देन 20 to 30 किती आहे, 11. 20 to 30 आहे 11, म्हणजे 11 ला आपण इंडिकेटर दिला. देन 30 to 40 आहे 18. 30 to 40 आहे 18. सो इथे 18 ला इंडिकेटर दिला. देन 40 to 50 आहे 15. आहे 15, म्हणून इथे पुन्हा 15 ला इंडिकेटर दिला. आणि 50 to 60 आहे किती, 7. 50 to 60 आहे 7. आता याच्यात एक लक्षात ठेवायचं, पॉलिगॉनचं एक असतं, पॉलिगॉन ह्या पॉइंट 0 पासून सुरू होऊन 0 ला संपला पाहिजे. आलं लक्षात, म्हणजे ज्या वेळेला तुमचा शेवटचा मग जर इथे आला असेल तरी तिथून तुम्हाला 0 वरती यावं लागेल. जसं की इथे बघा, आता 10 आहे, 10 आपण इथून 0 पासून स्टार्ट करू, म्हणजे 10 ला 0 आहे अजून करून. 10 to 20 किती होतं फ्रिक्वेन्सी, 5. देन किती होतं, 11. देन 18. देन 15. देन 7. 7 झाल्याच्यानंतर आपल्याकडे पुढे फ्रिक्वेन्सी नाही आहे, पण आपल्याला ती संपवायची आहे. म्हणून आपण 60 वरती काय करणार आहे, इथे आणून त्याला 0 म्हणणार. सो 0 पासून स्टार्ट झाली, 0 पर्यंत संपवली. त्याला म्हटलं आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आलं लक्षात, एक पाहिलं आपण लेस दॅन ओग्यू, देन ग्रेटर दॅन ओग्यू, आणि हा लास्ट वन जो पार्ट होता ह्याला म्हटलं आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आलं लक्षात. सो इथपर्यंत आपण आज पाहिलेलं आहे, नाही तर आपला जो पहिला लेसन होता, सॉरी सेकंड लेसन होता, संपलेला आहे. आता या युनिटमधला एक लास्ट लेसन फक्त राहिलेला आपला, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. तो जमला की आपलं युनिट संपेल. सो इथे आपण आज थांबूयात, काही डाऊट्स असतील तर मला विचारा.